नमस्कार, मी चंद्रशेखर बाबूराव साळवे, बहुजन समाज पार्टी विधानसभा अध्यक्ष आहे. येणाऱ्या 2019 विधानसभेच्या संदर्भामध्ये येणारी निवडणूक बहुजन समाज पार्टी निवडणूक लढवणार आहे. आमचा कॅडर बेस वोटर आणि कॅडर बेस कार्यकर्ता हाच आमचा अजेंडा आहे. आमचा पक्ष सर्वसमभाव, सर्व समाजाला, सर्व जातीला, प्रत्येक समाजाच्या घटकाला घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला आमचा जो विश्वास आहे, आमची जी लढाई आहे, ती दांडग्याविरुद्धात एक छोटासा घटक म्हणून आमची निवडणूक लढवणार आहे. आमचा कार्यकर्ता ऑलरेडी ग्राउंड बेसवर, सेक्टर असेल, बूथ असेल, प्रत्येक गावनिहाय आमचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. आणि मी एक विधानसभा अध्यक्षाच्या नात्याने मी पक्षाच्या वरिष्ठाच्या आदेशानुसार जे सेक्टर असेल, बूथ असेल, विधानसभेचे जे संघटन आहे तो फार मजबूतीने आहे, तो ग्राउंडवर आहे. आमची कोणत्याही पद्धतीत झाकी किंवा मोर्चा किंवा देखरेख आमचं नाही. फक्त आमचा जो वोटर आहे तो कॅडर बेस आहे, आणि त्याच कॅडर बेसवर आम्ही ही 2019 विधानसभा ही ताकदीचे न्याय लढणार, आणि तो रिझल्ट 100% आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आम्हाला वरिष्ठांनी उमेदवारी आणि उमेदवार यांची चाचपणी करण्यासाठी सांगितलेलं आहे. तशा प्रकारे आमच्याकडे काही उमेदवार येऊन आणि आमच्या पक्षाचं तिकीट मागण्यासाठी इच्छुक आहेत, आमच्याकडून लढवण्याचे इच्छुक आहेत. जो वरिष्ठ जो उमेदवार देईल त्याला आम्ही उमेदवारी देऊत, आणि विधानसभा ही 100% आम्ही या गंगाखेड विधानसभेमध्ये 100% विन करू, आणि सर्व समाजाला घेण्याचा आणि सर्व समाजाच्या घटकाचा विकास करणे हाच आमचा ध्येय आणि हाच आमचा उद्देश. बरं, तुम्ही जो पक्षामध्ये नवीन तुमचा कॅन्डिडेट देणार आहे, तर मराठवाड्यातला सगळ्यात वादग्रस्त असा गंगाखेड तालुका आहे, जिथे की लक्ष्मी अस्त्राचा वापर जास्त केला जातो, त्या अनुषंगानं उमेदवार कोण्या समाजाचा? अरे, तुम्ही तेच करणार आहेत का? नाही सर, आमचं असं आहे की आम्ही इतर या गंगाखेड विधानसभेमध्ये जास्त करून आम्ही ओबीसी समाजाचा हा कॅन्डिडेट आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तशा पद्धतीचे ओबीसी समाजाचे 3 ते 4 आमच्याकडे उमेदवार ऑलरेडी तिकीट मागण्याच्या आमच्या संपर्कामध्ये आहेत. परंतु ज्यावेळेस वरिष्ठ आम्हाला बोलतील त्यावेळेस आम्ही तो जाहीर करू आणि नंतर तुम्हाला त्या पद्धतीने सांगू. बरं, तुमच्या पार्टीनं ह्या 5 वर्षामध्ये तुमचे काही जनजागृतीचे मेळावे असतील, कार्यक्रम असतील, आंदोलन असतील, असं काही केलेलं काम आहेत का की जे तुम्ही सांगू शकता? सर, आम्ही मुळात महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये नसल्यामुळे आम्ही त्या पद्धतीत काही करू शकत नाही. परंतु आम्ही जो खेडोपाड्यातील आहे, ग्रामीण भागामध्ये आमचे कार्यकर्ते तहसील असतील, पंचायत समिती असेल, आणखी काही जिल्ह्यामध्ये काही कामं असतील, ते आमचे कार्यकर्ते कॅडर बेस कावटर आमचे कार्यकर्ते 100% त्यांना मदत करतात. आमच्याकडे सत्ता नसल्यामुळे आम्ही कोणत्याही पद्धतीत आणि सत्तेवाले काय करतात हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. परंतु आमचा कार्यकर्ता हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि सर्व नागरिकाला मदत करण्याचा 100% प्रयत्न करतो. बरं, तुम्हाला असं वाटत नाही की BSP आणि वंचितचे एकच वोटर आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या विधानसभेला काय फरक पडेल का? सर, 100% आमचे वरिष्ठ सुरेश साखरे साहेब आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते वंचित सोबत आघाडी करण्यासाठी तयार आहेत. परंतु वंचितची काही जी विचारधारा आहे ते आणि काय कळायला तयार नाही. परंतु वरिष्ठांनी जो आदेश दिला आम्हाला वाटतं एक 100% BSP आणि वंचितचा 100% एकच वोटर आहे. परंतु काही आपले कार्यकर्ते भावनिकतेच्या अभावात दिलेत, त्यांना 100% विधानसभेमध्ये त्यांच्या लक्षात आलेलं आहे, आणि त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याही पद्धतीचा घाटा होणार नाही. आमचं जे वोटर आहे तो आम्ही कायम टिकून राहणार. मी गंगाखेड विधानसभेतील सर्व मतदारांना विनंती करतो की येणाऱ्या 2019 विधानसभेला आमच्या बहुजन समाज पार्टीला हत्ती समोरील बटन दाबून आम्हाला भरपूर मतदान द्यावं एवढीच विनंती करतो. जे